मागच्या काळात देखील सातत्यानं चर्चा होत होती. मधल्या काळात त्याला निधी मंजूर झाला, परंतु त्याचा DPR तयार करणं, नागपूरपर्यंत त्या सगळ्या प्रक्रिया गेल्या. आम्हाला अपेक्षा होती की काम त्याचं फेब्रुवारीमध्ये चालू झालं असतं तर या पावसाळ्याच्या आधी झालं असतं. ह्या संपूर्णपणे सरकारचा निष्काळजीपणा की हे काम मुदतीत पैसे मिळाले म्हणता मग काम का सुरू झालं नाही, टेंडर झालं म्हणता मग काम का झालं नाही, म्हणजे तांत्रिक मुद्द्यावर हे काम रेंगाळायचं, म्हणजे प्रशासनावर कुठलाही दबाव त्या ठिकाणी नाही आहे. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.